तिथून मला स्टॉक मार्केटबद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली आणि मग त्यानंतर मी स्टॉक मार्केटबद्दल मा अजून माहिती घे गोळा करणं स्टार्ट केलं जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी वनला माझ्या डाटच्या डीमॅट अकाउंटनी माझ्या पॅक पॉकेट मनीनी दोन ते तीन हजार रुपये एका स्टॉकमध्ये टाकले कारण मी आता स्वतःचे ॲक्च्युअल पैसे टाकायला लागतात तिथून मला ॲक्च्युअल लर्निंग फेज स्टार्ट झाली आणि मला समजलं की ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे कारण त्यामध्ये खूप हाय व्हॉलिटिलिटी आणि रिस्क आहेत ए लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंगमध्येच ॲक्च्युअल जनरेशनल वेल्थ बनू शकतो मी दोन हजारपासून स्टार्ट केलं आणि आता माझा पोर्टफोलिओ नमस्कार माझं नाव जय प्रवीण शंकरपूर आहे मी वर्षाचा ऑन्ट्रप्रेनोअर आणि स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर आहे मी मागच्या दोन वर्षात चार स्टार्टअप्स तीन इंटर्नशिप्स आणि दोन ग्लोबल इव्हेंट्समधे स्पीकर होतं मी आज तुम्हाला माझी पूर्ण जर्नी सांगणार आहे की मी इथपर्यंत कसा पोहोचला आणि कसे स्टार्टअप स्टार्ट केले पहिले जर्नी स्टार्ट करण्या करायच्या आधी मी माझ्या फॅमिलीबद्दल बॅकग्राऊंड देतो माझ्या फॅमिलीमध्ये पाच लोक आहेत मी आई बाबा माझी लहान बहिणी माझी लहान बहीण आणि माझे आजोबा माझा जन्म नागपूरचं झाला बट मी मागच्या सोळा वर्षापासून पुण्यात राहतो माझी आई एक माझ्या आईने बी टेक इन बी टेक इन इंटिरियर डिझाईन केलं आहे आणि ती आ, ती आता सध्या दोन लाख फॉलोअर्सवालं एक आ, आर्ट बिझनेस चालवते तिच्याकडनं मला क्रिएटिव्हिटी लहानपणापासून आली मी लहानपणापासून आर्ट कॉम्पिटिशन्स पेंटिंग कॉम्पिटिशन्स बेस्ट टू वेस्ट कॉम्पिटिशन्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आणि ते जिंकायचं माझे बाबा मागच्या बावीस वर्षापासून आयटी टी प्रोफेशनमध्ये एक सॉफ्टवेअर काम करतात ते मला हरवेस नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी ऑटोमेशन कोडिंग या सगळ्याबद्दल सांगत राहायचे आता मी माझा पूर्ण जर्नी तीन भागामध्ये डिवाइड करतो पहिला भाग फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ स्टँडर्ड दुसरा भाग एट नाइंथ टेन्थ स्टँडर्ड आणि तिसरा भाग इलेव्हन्थ स्टँडर्ड जो आता सध्या चालू आहे तर पहिला भाग स्टार्ट करायचा आधी मी तुम्हाला जसं सांगितलं की माझे बाबा मला नवीन टेक् नवीन जनरेशन टेक्नॉलॉजीबद्दल हरवे सांगत राहायचे तर एका दिवशी फिफ्थ स्टँडर्डला स्कूलला जायच्या आधी मी न्यूजपेपरमधले पॅम्पलेट्स बघत होतो त्या पॅम्प्लेट्स बघायच्या वेळेस एक पॅम्फ्लेट मला समोरून आली आणि ती डोळ्या डोळखालनं गेली ती पॅम्पलेट होती प्रोग्राम मित्राच्या एक वीकचा प्रोग्रामिंग आणि कोडिंग कोर्सबद्दल ती माझी ती त्याबद्दल मी दिवसभर विचार करत राहिलो आणि बाबा घरी आल्यावरती मी त्यांना डायरेक्टली त्याबद्दल सांगितलं त्यांनी कुठलाही क्षण नाही व न वाया घालवता त्यांच्या फाउंडर निशिगंधा पळशीकरला कॉल केला आणि माझी रजिस्ट्रेशन कन्फर्म केली तो, तो तो प्रो तो प्रोग्राम येत्रा प्रोग्राम शेड्युल्ड होता ट्वेंटी फर्स्ट मेला त्यांच्या बावधांच्या स्पेस स्पेसमध्ये मला अजूनही त्याचा फर्स्ट दिवस आठवतो मी त्यांच्या रू रूममध्ये एंटर केलं माझ्यासोबतचे अजून सात मुलं होते तिथे आणि निशिगंधा पळशेकर त्यांचे फाउंडर आणि टीचर मी तिथे माझ्या डेस्कवरती गेलं बसलं आणि माझा मी पुढचे दहा पंधरा मिनटं माझं फक्त एसर लॅपटॉप ऑन करायचा प्रयत्न करत होता जो ऑन नव्हता आहोत आणि तिथे वायरलेस माऊस होता एक बाजूला जो मी त्याला कनेक्ट करायचा प्रयत्न करत होता पण दहा पंधरा मिनटापर्यंत मला काही यश नव्हतं भेटत म्हणून मी नशिकांत परशेकर मॅमला सांगितलं की मला मदत करा आणि त्यांनी मला मदत करून दिली आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक जन ज, जनरेशन झीवाला मुलं मुलगा ज्याला जो जो एवढ्या टेक्नॉलॉजी फ्रेंडली एन्व्हायरमेंटमध्ये वाढला आहे त्याला एक साधा कम्प्युटर पण नव्हता का ऑन करतायत तर मला सांगायला आवडेल की माझ्या वडिलांनी मला फिफ्थ स्टँडर्डपर्यंत टेक टेक्नॉलॉजीपासून दूर ठेवलं होतं टेक एक्सपोजर जास्त नव्हतं दिलं कारण मी माझ्या स्टडीजवरती फोकस करू शकेल त्याच्यानंतर मला सांगायला आवडेल की जो मुलगा मी जो फर्स्ट वीक म फर्स्ट मध्ये प्रोग्राम मित्राच्या चांगले लॅपटॉप पण होता ऑन करतायत त्याला त्या कोर्सच्या प्रो त्या, त्या कोर्सच्या एंडला सातव्या दिवशी मी एक स्वतःचा ह्युमन रोबोट बनवला जो एक कलर सेन्सर्ड पावर्ड होता ज्यावरही कुठलाही कलर दाखवा दाखवला त्याला तर तो एक कुठली तरी ॲक्शन करायचा ह्याच्या याच्याने मला प्रोजेक्ट डेव्हलपमेंट या कॉन्सेप्टवरती खूप इंटरेस्ट यायला लागलं मी एका प्रोजेक्टची एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घ्यायचो त्याला खूप लेअर्समध्ये डिवाईड करायचो त्यातले रिक्वायरमेंट्स अॅनलाईज करायचो त्यातले कुठले मला डिझाईन एलिमेंट्स जे ॲड करायचो आणि मग त्याला एंड म्हणजे डिप्लॉय करून टाकायचो हा प्रोजेक्ट माइंडसेट माझा प्रोग्राम प्रोग्रामित्राकडून आला आणि मी डिसाईड केलं की मला हे सिक्स्थ पण पर्स्यू करायचं प्रोग्राम मित्रामध्ये हरे एका वर्षाच्या एंडला तुम्हाला एक एक्झिबिशन एक प्रोजेक्ट डेव्हलप कर, करायचा असतो मी सिक्स्थ नाईन सेव्हन्थसाठी तो एक पिअर टू पिअर बुक परचेसिंग ॲप आणि एक बुक एक स्मार्ट शॉप हे ॲप्लिकेशन डेव्हलप केलं ज्यावरती तुम्ही विदाउट एनी कॅशियर्स नीड ऑटोमॅटिकली शॉपिंग करू शकतं जसं की ॲमेझॉन गोम आहे तुम्ही करतं याला या, या प्रो या दोन प्रोजेक्ट्सला विजिटर्सकडनं खूप सारखं सु खूप सार खूप प्रसि प्रतिसाद भेटला आणि ओवरऑल लहानपणा लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत चारशे प्लस व्हिजिटर्सनी हे दोन प्रोजेक्ट पाहिले हे होता माझा फर्स्ट फेज आणि इथून माझा सेकंड फेजची जर्नी स्टार्ट होते हे झालं माझा लास्ट प्रोग्राम याचं एक्झिबिशन झालं जानेवारी ट्वेंटी मध्ये आणि त्याच्या दोन महिन्यानंतर मार्च ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आलं लॉकडाऊन लॉकडाऊन सगळं ऑनलाईन स्टार्ट झालं स्कूल्स क्लासेस आणि म्हणून मला माझे हॉबीज हॉबीज परस्यू करायला खूप जास्त टाईम भेटला मी त्या काळी रिडिंगमध्ये खूप जास्त इंटरेस्टेड झालो मी अगाथा क्रिस्टी रेक रायडन जे के रावलिंग अशा खूप साऱ्या ऑथर्सचे सत्तर प्लस पुस्तकं वाचली आणि मग तिथून मला वाचनाची आवड निर्माण झाली असंच एक दिवशी सप्टेंबर ट् ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मी गुगल न्यूज स्क्रोल करत होता तेव्हा मला एक आर्टिकल सापडला जो होता निफ्टी रायजेस बाय एक्स पॉईंट्स तिथून मला स्टॉक मार्केटबद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली आणि मग त्यानंतर मी स्टॉक मार्केटबद्दल मा अजून माहिती घे गोळा करणं स्टार्ट केलं मला खूप सारे प्रश्न पडले जसं की एक स्टॉक काय असतं ते वरती का जातं ते वरती खाली का जातं ते लोक त्यामध्ये इन्व्हेस्ट का करतात एन एस सी काय असतं बी एस सी काय असतं निफ्टी काय असतं सेन्सेक्स काय असतं आणि मग पुढचे तीन महिने मी हेच रिसर्च करत राहिलो आणि जेव्हा मला समजलं की मी थोडी थोडी ब थोडीफार त्याबद्दल माहिती मिळवली आहे मी अजून त्याबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न केला जसं की मी चाली मंगर वॉरेन बफे पीटर लेंचनचे इंटरव्ह्यूज पुस्तक वाचण्या स्टार्ट केले मी खूप सारे यूट्यूब चॅनल फॉलो केले जसं की सी ए रश नाडे प्रांजल कामरा एसओ आय सी लॉजिकल इन्व्हेस्टर सायंटिफिक इन्व्हेस्टिंग आणि त्याकडनं मला अजून फंडामेंटल अनालिसिस आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे प्रिन्सिपल्सचे बेसिक समजले असं हे पुढचे मी तीन महिने केलं आणि जु जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी वनला माझ्या डॅडच्या डीमॅट अकाउंटनी माझ्या पॅक पॉकेट मनीनी दोन ते तीन हजार रुपये एका स्टॉकमध्ये टाकले लोकांना खूप गैरसमज असतो की तुम्हाला स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट मध्ये स्टार्ट करायला खूप सारा ची गरज असते बट ते एक मिथ आहे तुम्ही कित कुठल्याही स्मॉल अमाऊंटनी स्टार्ट करू शकता आणि मग त्याला पुढे जाऊन स्केल करू शकता हे सा हे इन्व्हेस्टिंग स्टार्ट केल्यानंतर मला समजलं की मी जे थिरॉटिकल नॉलेज आतापर्यंत घेत होतं ते, ते कामाचं होतं बट त्यासोबत मला प्रॅक्टिकल नॉलेज पण भेटलं कारण मी आता स्वतःचे ऍक्च्युअल पैसे टाकायला लागलो त्यात तिथून मला ऍक्च्युअल लर्निंग फेज स्टार्ट झाली आणि मला समजलं की ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही कारण त्यामध्ये खूप हाय वॉलिटिलिटी आणि रिस्क आहेत आणि लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंगमध्येच ॲक्च्युअल जनरेशनल वेल्थ बनू शकतो म्हणून मी पुढचे सिक्स मंथ्स पूर्ण फंडामेंटल इन्व्हेस्टिंग हे शिकलं मी शिकला की एका कंपनीचे आपण क्वार्टरली क्वार्टरली रिझल्ट कसे अनलाइज करतो त्यांचे त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स कसे वाचतो इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन कसे वाचतो कॉन कॉल्स प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बॅलन्स शीट कॅश फ्लो स्टेटमेंट हे पूर्ण मी शिकलं आणि मी कंपनीजबद्दल थोडे रिसर्च रिपोर्ट्स लिहायला लागलो मी असं करता करता जुलै थर्टी फर्स्टला अर्थवृक्ष न्यूज लेटर हे न्यूज लेटर स्टार्ट केलं तिथे मी फर्स्ट ब्लॉग लिहिला मोट या टॉपिकवरती मोट म्हणजे एक ऍड कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज ज्या एका कंपनीला दुसऱ्या कंपनीपासून वेगळं करतं आणि हेल्प करतं या कंपनीला ग्रो करायला तर मी त्या ब्लॉगमध्ये आठ प्रकारचे मोट लिहिले जे कंपनीमध्ये तुम्हाला भेटू शकतात आणि तिथून मी अर्थवृक्ष न्यूज लेटरचा फर्स्ट ब्लॉग लिहिला आणि स्टार्ट केलं मला अजूनही आठवतं की अर्थवृक्ष न्यूज लेटरचे त्यावेळेस चार ते पाच सबस्क्रायबर्स होते आणि ते वाढवावे म्हणून मी डिसाईड केलं की अर्थवर्ष यूजेटला मला प्रमोट करायची गरज आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती त्या काळी मी माझं फर्स्ट लिंकडेन अकाउंट बनवलं आणि लेंकडेनवरती मी पोस्ट लिहायला लागलो बट तिथून मला काही जास्त प्रतिसाद भेटला नाही म्हणून मी ट्विटरवरती गेलं आणि ट्विटरवरती माझे स्नेपॅट्स रिसर्चचे स्नेपॅट्स मी कुठल्या कंपनीज रिसर्च करतो आहे त्यांच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन मी पोस्ट करायला लागलो आणि तिथून मला हळूहळू तिथे लोक मोठे मोठे इन्व्हेस्टर्स ट्विटरवरती फॉलो करायला लागले ते मला ते माझे ट्विट्स बघायला लागले ते मला प्रोत्साहित करायचे माझे ट्विट्स लाईक करून त्यांचे रिट्विट्स शेअर करून आणि तिथून मला माझ्या रिसर्च केपेबिलिटीजवरती कॉन्फिडन्स आला असंच एका दिवशी सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये मी ट्विटर स्कोल कर स्क्रोल करत असताना मला एक पोस्ट सापडली ती होती रिसर्च ॲनालिस्ट इंटर्न नीडेड खूप मोठ्या एका खूप एका मोठ्या इन्व्हेस्टरनी ती पोस्ट टाकली होती ज्या ज्याच्यामुळे त्याला त्याच्या रिसर्चसाठी एक इंटर्न पाहिजे होता मला ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता कारण मला रिसर्च रिसर्चमध्ये मी पहिले एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यात मी खूप सारं काम पण केलं होतं बट तिथे एक क्रायटेरिया होता एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो माझ्या माझे अप्लाय करायच्यामध्ये एक हेड्रन्स होता तो होता की तुम्हाला मिनिमम मी मिनिमम सी ए सी एफ एम बी ए बी कॉम एम कॉम या कुठले एक डिग्रीपैकी तुम्हाला पाहिजे होती बट, बट मी फक्त नाईन स्टँडर्डमध्ये अभ्यास करत होता बट तरी मी डिसाईड केलं की मी जे अर्थवृक्ष न्यूज स्टार्ट केलं त्याच्यामधले ब्लॉग्स मी त्याला त्यांच्या फाउंडरला पाठवले ईमेल थ्रू आणि त्याला माझं काम आवडलं त्यांनी दोन तीन दिवसांनी माझ्यासोबत इंटरव्ह्यू शेड्यूल केलं आणि मग मी त्याला कंपनीला जॉईन केलं त्या कंपनीचं नाव होतं टेक्नो फंड इन्व्हेस्टिंग आणि त्या फाउंडरचं नाव होतं विवेक मशानी त्या पूर्ण इंटर्नशिपच्या काळात पुढच्या एका वर्षात मी खूप काही काय शिकलो मी त्यांचं पूर्ण ट्विटर आणि च कॉन्टेंट मॅनेज केलं आणि त्यांच्या ॲमेझॉन बेस्ट सेलर बुक यू कॅन कंपाऊंडमध्ये पण मी डिझाईन्स बनवले हे याच्याने मला ऑन्टरप्रेनॉरशिप आणि एक स्टार्टअप ॲक्च्युली कसं काम करतं त्याबद्दल खूप माहिती मिळाली आणि मग मी माझं एक नेक्स्ट एंडेवर स्टार्ट केलं जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये जे होतं अर्थसंवाद पॉडकास्ट अर्थसंवाद पॉडकास्ट एक यूट्यूब चॅनल होतं माझं जिथे मी इंटर ऑन्टरप्रिनोर्स इन्वेस्टर्स आणि हाय नेटवर्थ ने इंडिव्हिज्युअल्स यांचे इंटरव्यूज घ्यायचो आणि त्यांच्या जर्नीजबद्दल लोकांपर्यंत पोहोचवायचो की यांनी कसं स्टार्ट केलं आणि त्याच्यामधनं लोकांनी लोकांना लर्निंग्स घ्यायचे की यांनी एवढा कमीपासनं स्टार्ट केलं आणि एवढ्या एवढ्या पुढे पोचले तर आम्ही पण ते करू शकतो तर ते मोठे होतं अर्थसंवाद पॉडकास्ट स्टार्ट करायचं माझं त्याच काळ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये मी विवेक सरांसोबत इंटर्नशिपमध्ये काही 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 इन्व्हेस्टर्ससोबत इंटरॅक्ट करत होतो त्यावेळेस मला समजलं की खूप सारे इन्व्हेस्टर्सला इन्क्लुडिंग मी एक प्रॉब्लेम फेस करत होतो आम्ही सगळे लोक जी होती कॅपॅसिटी एक्सपॅन्शन किंवा के केपॅक्स डेटा हा एक युनिक प्रकारचा डेटा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळते की एक कंपनी कुठे त्यांचा नवीन प्लांट फॅक्टरी किंवा फॅसिलिटी स्टार्ट करते हे काय इम्पॉर्टंट असतं कारण जर का एक कंपनी लेट्स एक्स वाय झी त्यांचा पाचशे करोडचं नवीन प्लांट मुंबईमध्ये सुरू करते तर त्या पाचशे करोडच्या प्लांटनी त्यांचा रेव्हेन्यू नक्कीच वाढत असतो तर ते म्हणून ही इन्फॉर्मेशन खूप फंडामेंटल इन्व्हेस्टर्सला खूप व्हॅल्युएबल असते बट ही कुठेच अवेलेबल नव्हती कुठेच नाही इंडियामध्ये तर मी डिसाईड केलं की मी स्वतः ही प्रॉब्लेम एक सॉल्व्ह फेस करतो आणि म्हणून मी एक वेबसाईट बनवली वेबसाईट बनवायचा प्लॅन केला ज्या प्ला वेबसाईटचं नाव होतं शोध ती अर्थवृक्षाच्या अंडर होती आणि पुढचे तीन महिने मी त्या वेबसाईटवरती काम केलं माझा प्रोग्रामिंग प्रोग्राम मित्रामध्ये जो प्रोग्रामिंगचा बेस फॉर्म झाला होता त्याच्यामध्ये मला uh, हे वेबसाईट बनवायला खूप हेल्प झाली मी परत सगळे कॉन्सेप्ट शिकायला लागलो जसं की वेबसाईट डेव्हलपमेंट ए आय क्लाउड कंप्युटिंग डेटाबेस खूप सारे असे टेक्निकल टर्मिनॉलॉजीज आणि हे पुढचे तीन महिने मी डेव्हलप केलं आणि एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी टूला मी शोध ॲक्च्युली लॉन्च केलं शो ज्या ज्यावेळेस मी लॉन्च केलं त्यावेळेस एकच फीचर होतं त्यात कॅपॅसिटी एक्सपॅन्शन इंडियातल्या ऑलमोस्ट सगळ्या कंपनीचं दोन हजार कंपनीजचा केपेक्स आणि कॉर्पोरेट अनाऊन्समेंटचा डेटा शोधवरती मी ॲग्रिगेट केला होता आणि तिथे ऑटोमॅटिकली ते डेटा अपडेट होत राहायचं हे लॉन्च केल्यावरती शोधला खूपच कमी वेळात खूप जास्त प्रतिसाद भेटला त्याचे दोन महिन्यात हजार प्लस युजर्स झाले आणि ऑगस्टमध्ये त्याला मायक्रोसॉफ्ट स्टार्टअप प्रोग्रामकडनं वन करोड रुपीजची ग्रांट पण भेटला त्याच्यानंतर हे चालू असताना माझे नाईन्थचे फायनल एक्झाम्स पण होऊन गेले ज्यात मी जास्त फोकस नाही करू शकला कारण माझे खूप सारे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण होते मग मला त्यात सेवन्टी फोर पर्सेंट भेटले पुढचं वर्ष माझं टेन्थचं होतं म्हणून माझ्या आईवडिलांनी सांगितलं की मला की मी आता अभ्यासावरती फोकस करू ते मी ते मी सिरियसली घेतलं आणि मी अर्थ अर्थवृक्ष न्यूजलेटरचे आणि अर्थसंवाद पॉडकास्टचे पोस्ट्स आणि व्हिडिओज पहिले शेड्यूल करून ठेवले पुढच्या एका वर्षासाठी आणि मी शोधला पण ऑटोमेट करून टाकलं ज्यांनी हर एका दोन तासाला त्यातला डेटा ऑटोमॅटिकली अपडेट होत राहील आणि मला त्याची मॅन्युअली इंटरविन करायची गरज नाही पडणार हे झाल्यावरती मी टेन्थ जर् टेन्थमध्ये जर्नी स्टार्ट केली आणि टेन्थमध्ये मी स्टार्टअप्स आणि स्टडीज दोन्ही चांगली मी मॅनेज केल्या आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होता की मे ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये टेन्थ स्टँडर्डचा रिझल्ट आला आणि मग त्यात ऑलमोस्ट नाईंटी फोर पॉईंट एट पर्सेंट म्हणजे नाईंटी फाईव्ह पर्सेंट भेटले या कालावधीत मी आ, द, समर वॅकेशन्समध्ये खूप सारे सुद्धा केले जसं की आय आय टी गुवाहाटीनी मला त्यांच्या आसाम बायोटेक कॉन्क्लेवमध्ये ॲज अ स्टार्टअप पॅनल डिस्कशन मॉडरेटर म्हणून बोललो तिथे मी गेला आणि तिथे मी वेरियस ऑनतमॅनासोबत इंटरॅक्ट केला आणि त्याच्या जर्नीजबद्दल ऐकलं मी तिथे तिथे श्री अमित शाह आणि श्री धर्मेंद्र प्रधानचा पण प्रेझेन्ट होता त्याच्याऐवजी मला विवेक मशाई सरांनी त्यांच्या इंडियाचा लार्जेस्ट स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर समिट आय समिट मध्ये पण बोललो जिथे मी सगळ्या ट्विटरचे जे माझे फॉलोअर्स होते आणि मोठे मोठे फंड मॅनेजर्स फंड मॅने फंड मॅनेजर्स होते त्यांच्याशी मी ॲक्च्युली इन रिअल लाईफ बोलला आणि त्याचे एक्सपिरियन्सेस ऐकले आणि नेटवर्क केलं हे झाल्यानंतर मी हे झाल्यानंतर टेन्थच्या ब्रेकमध्ये मला मायक्रोसॉफ्ट स्टार्टअप अप मायक्रोसॉफ्टनी त्यांच्या मायक्रोसॉफ्टनी जी ट्वेंटी समिटमध्ये ॲज अ स्पीकर म्हणून बोललो आणि मी तिथे uh, त्यांना रिप्रेझेंट केलं आणि माझ्या स्टार्टअप शोधला तिथे सगळ्यांच्या सगळ्यांसमोर प्रेझेंट केलं तिथे ट्वेंटी प्लस डेलिगेट्स ट्वेंटी प्लस कंट्रीजचे डेलिगेट्स सोशल ऑन्टरप्रेनॉर्स टीचर्स आणि खूप सारे ऑफिसर सुद्धा होते त्याच्यानंतर मी टेन्थ न झाल्यानंतर माझी फेज थ्री स्टार्ट केली ज्या जर्नीमध्ये मी सध्या आता पण आहे फेज थ्रीमध्ये मी माझा स्टार्टअप स्पार्क हा स्टार्ट केला तो एक नॉन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये आम्ही चारशे प्लस प्रोग्रामर्सची कम्युनिटी फॉर्म केली आहे जिथे आम्ही हॅकेथन्स आणि इव्हेंट्स खूप सारे ऑर्गनाईज करत असतो ज्यासाठी आम्हाला रुपीज सिक्स्टीन लॅक्सच्या प्लस स्पॉन्सरशिप भेटली आहे कंपनी जसं की बबल वोप आणि पी जी के जी वेंचर्सकडनं हे यासोबत मी इलेवन स्टँडर्डमध्ये सी बी ई सायन्स करिक्युलरममध्ये के एनरोल केलं आहे ज्याच्यामध्ये मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे सब्जेक्ट चूज केलेत आणि पुढे जाऊन मला कंप्युटर सायन्समध्ये अंडर ग्रॅज्युएशन करायचं आहे हा माझा एम आहे तर ही होती आत्तापर्यंतची माझी सगळी जर्नी आणि माझं पुढे फेज थ्रीचं एम आहे की मी स्पार्कला अजून जास्त मेंबर्सपर्यंत पोहोचवू अजून जास्त डेव्हलपर्स स्पार्कला जॉईन करतील आणि त्याच्या त्याकडनं बेनिफिट करतील आणि आम्ही अजून जास्त स्पॉन्सरशिप कलेक्ट करून जास्तीत जास्त इव्हेंट्स आणि हॅकेन्स ऑर्गनाईज करू तर ही होती माझी आत्तापर्यंतची सगळी जर्नी फेज थ्री फेज वन फेज टू फेज थ्री आय होप तुम्हाला या सगळ्या जर्नी ज या सगळ्या जर्नीमध्ये काहीतरी शिकायला मिळालं असेल माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये मला पाच प्रिन्सिपल्सनी हेल्प केली टाईम मॅनेजमेंट कन्सिस्टन्सी पॅशन नेटवर्किंग आणि ग्रोथ माइंडसेट यात पाचही पाचही हे पाचही प्रिन्सिपल्स माझ्या या, या जर्नीतले पिलर्स होते आणि मला या सगळ्यांनी खूप हेल्प केली अजून एक गोष्ट आहे जी मला जो स्टॉकच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या लोकांना सांगायला आवडेल की जनरली लोकं आज आजकाल स्टॉक मार्केट्समध्ये येतात आणि ये त्यांचं एक्सपेक्टेशन असतात की त्यांनी दोन महिन्यात एका महिन्यात ऑलमोस्ट करोडपती बघून जावं त्यांचे पोर्टफोलिओ लाट हंड्रेड पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंटचं रिटर्न भेटावं बट असं प्रॅक्टिकली लाईफमध्ये पॉसिबल खूपच रेअरली होतं आणि हे पॉसिबल नसतं जसं मी केलं की मी सहा महिने रिसर्च केले आणि नंतर हळूहळू मी दोन हजारपासून स्टार्ट केलं आणि आता माझा पोर्टफोलिओ खूप जास्तवर जास्त हाईटवरती पोहोचला आहे म्हणून कुठलेही स्टॉक मार्केटमध्ये तुम तुम्हाला त्याला गेट रिच क्विक स्कीम म्हणून बघू नका की याच्यात मी कु, कु, कु लवकर पैसे बनवू शकतो किंवा डिरेक्टली हे याच्यात मी एक हजार टाकेल तर डायरेक्टली दुसऱ्या पुढच्या दिवशी मला दोन हजार भेटतील असं होत नसतं हे लॉंग टर्म प्रोसेस आहे आणि ॲक्च्युअल स्टॉक मार्केटची जी तुम्हाला ग्रोथ एक्सपिरियन्स होईल ते लाँग टर्म इन्व्हेस्टिंगनीच होईल तर हे माझं तुमच्याकडे तुमच्यासाठी ॲडवाईस होतं आणि तुम्हाला कुठलंही स्टॉक मार्केट रिलेटेड आणि किंवा माझ्या जर्नी रिलेटेड प्रश्न असतील किंवा तुम्हाला माझी जर्नी फॉलो करायची असेल तर तुम्ही माझ्या ट्विटरवरती जा आणि तिथे मला प्रश्न विचारू शकता किंवा फॉलो करू शकता ट्विटर हँडल डिस्क्रिप्शनमध्ये असेल आणि ट्विटर हँडलचं नाव आहे ॲट द रेट अर्थ करू थँक्यू धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका